स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ येत आहेत, यामुळे इतर पक्षातील कार्यकर्त्यांना भूलथापा विकास कामांची खोटी आश्वासनं देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्याचा एक कलमी कार्यक्रम तटकरे कुटुंबीय राबवत असून अशा भूलथापांना बळी न पडता कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणं नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष महेंद्र खरत यांनी शेलगर येथे केलं आहे. एका दिवसापूर्वी काँग्रेसचे नागोठणे येथील पंचायत समिती सदस्य बिलाल कुरेशी यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, परंतु 24 तासातच त्यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली. काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र गरत यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. काँग्रेस नेते शब्बीर पानसरे, नागोठणे शहर अध्यक्ष अशफाक पानसरे, युवा नेते सद्दाम दफेदार, पेण शहर अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या प्रयत्नाने कुरेशी यांनी जिल्हाध्यक्ष महेंद्र गरत यांच्या शेलघर येथील निवासस्थानी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. यावेळी महेंद्र गरत म्हणाले की रायगड जिल्ह्यात विकास कामांचा बोजवारा उडाला असून रस्त्यावर सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. हजारो तरुण बेरोजगारीला तोंड देत आहेत. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मात्र सहकारी पक्षातील कार्यकर्ते आपल्या पक्षात कसे येतील व आपले वर्चस्व जिल्ह्यात कसे होईल याकडे लक्ष ठेवून आहेत. तटकरेंच्या भूलथापांना बळी पडलेले कार्यकर्ते काही दिवसातच स्वगृही परतत आहेत, तसेच राष्ट्रवादी सोडून दुसऱ्या पक्षात जात असल्याचे सांगितले. यावेळी सरफराज हाफिज, रमीज दफेदार, अनिल पानसरे उपस्थित होते.